तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये. माझं नाव विशाल दाटे. स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहता ती आहे लँड क्रुझर LC 300. जबरदस्त माय पर्सनली फेवरेट कार आहे आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे लँड क्रुझर LC 300 बद्दल. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, जबरदस्त माहिती तुम्हाला भेटणार आहे. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही आहे लँड क्रुझर LC 300. फ्रंट लुक पाहा तुम्ही फक्त, काय जबरदस्त लुक आहे. रोड प्रेझेंट जबरदस्त आहे गाडीचा, कुठलाही इश्यू नाही. तो फ्रंटला जर पाहिलं इथे तुम्ही टोयोटाचा लोगो पाहू शकता. त्यानंतर हे जर हेडलॅम्प पाहिजे, पूर्ण LED सेटअप आहे. DRL देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता, प्लस फोग लॅम्प तुम्हाला LED मध्ये देण्यात आलेले आहे. इथे वॉशर देखील आहे, म्हणजे हेडलॅम्प क्लीन करण्यासाठी वॉशर देण्यात आलेले आहे. फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला या गाडीमध्ये 4 फ्रंट पार्किंग सेन्सर मिळून जातात. प्लस इथे जर आपण आलो तर कॅमेराज देखील तुम्हाला देण्यात आलेला आहे. सो फ्रंटने जर पाहिलं ना, असं काही लुक तुम्हाला गाडीचा पाहायला भेटतो. गाडीमध्ये इंजिन ऑप्शन तुम्ही जर पाहिले ना, 3.3 लिटरचं V6 डिझेल इंजिन या गाडीमध्ये यूज झालेलं आहे. 304 BHP आणि 700 Nm टॉर्क हे जनरेट करतं. जबरदस्त पॉवर फिगर आहे. आणि गाडीचं जर तुम्ही वेट पाहिलं ना तर 3200 किलो, म्हणजे 3.2 टन या गाडीचं ओव्हरऑल वेट आहे. सो जबरदस्त गाडी आहे. आणि जवळपास या गाडीची किंमत जर पाहिली तर 2.5 कोटी रुपये भारतामध्ये या गाडीची किंमत आहे. सो या गाडीच्या बुकिंग देखील तुम्ही जवळच्या टोयोटा मोटरच्या शोरूममध्ये जाऊन जर कोणाला घ्यायची असेल, खूप लिमिटेड लोक घेतात, बट तरी देखील घ्यायची असेल तर नक्की तुम्ही माहिती घेऊ शकता. बाकी इथे जर पाहिलं 20 इंचेस, म्हणजे 20 इंचेसचे हे अलॉय व्हील देण्यात आलेले आहेत. त्याचा डिझाईन देखील पाहू शकता, वाईड आहे. आणि टायर साईज जर पाहिली तर 265/55 RV जे टायर त्याच्यामध्ये यूज झाले, डिस्क ब्रेक मागच्या साईडला, 4-व्हील ड्राईव्हमध्ये आहे. ग्राउंड क्लिअरन्स देखील जबरदस्त तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. प्लस ORM जर पाहिले इथे देखील 360° कॅमेराचे जे फीचर देण्यात आलेले आहे. सो इथे ORM च्या खाली तुम्हाला कॅमेरा देखील मिळून जातो. टर्न इंडिकेटर इथे आहे, बट को ड्रायव्हर साईडला कुठलाही जो रिक्वेस्ट सेन्सर हा याच्यामध्ये देण्यात आलेला नाही. त्यानंतर 110 लिटरचा फ्युल टँक गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. सो मागचा असा काही प्रोफाईल आहे. आणि इथे जर पाहिलं तर ही गाडी 5 सीटरमध्येच आहे. सो बूट स्पेस देखील तुम्हाला गाडीमध्ये नक्कीच चांगला मिळून जातो. जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहे, हे 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. इलेक्ट्रिकली टेलगेट आहे. सो इथं ना तुम्ही इथे पाहू शकता बटन देण्यात आलेले आहे, जे की तुम्ही इलेक्ट्रिकली हा क्लोज देखील किंवा ओपन देखील करू शकता. बाकी टेललॅम्पचं जर डिझाईन पाहिलं तर पूर्णपणे LED टेललॅम्प जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि ग्लास एरिया जर पाहिला, ग्लास एरियासुद्धा जबरदस्त मोठा आहे. इथे तुम्ही पाहू शकता की जी स्क्रीन आहे ती देखील देण्यात आलेली आहे. प्लस डोअर हँडलमध्ये जर पाहिलं तर असे काही पॉवरचे कंट्रोल जे आहेत, म्हणजे ज्या पॉवर विंडो आहे त्याचे कंट्रोल तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतात. जे ड्रायव्हर सीट आहे त्याच्यासाठी मेमरी फंक्शन देखील देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. पूर्णपणे सॉफ्ट टच मटेरियल जे आहे, म्हणजे हार्ड प्लास्टिक आहे, बट इथे जर पाहिलं ना सॉफ्ट जे मटेरियल आहे याच्यामध्ये यूज झालेला आहे. प्लस इथे स्टेप देखील तुम्ही पाहू शकता, जे की आतमध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी मदत होते. 10 स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे गाडीमध्ये यूज झालेला आहे. सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर 10 एअरबॅग, ESP असे जबरदस्त फीचर जे आहेत गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. नंतर सेकंड रो सीट जर पाहिलं तर असं काही तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतं. इथे आर्मरेस्ट देखील देण्यात आलेलं आहे. प्लस जे AC वेन्स आहे ते तुम्हाला इथे देण्यात आले, तुम्ही पाहू शकता ते तिथे. त्यानंतर मागच्या साईडला सुद्धा, म्हणजे ही गाडी 7-सीटरमध्ये सुद्धा आहे, बट इथे जर पाहिलं तर 5-सीटरमध्ये जे दाखवण्यात आलेले. स्क्रीन देखील आहे मोठी, जे की तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये घेऊ शकता. प्लस इथे जर आपण आलो तर जे AC कंट्रोल आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि ड्युअल क्लायमेट झोन आहे. आणि इथे जर पाहिलं USB कनेक्टिव्हिटीचे फीचर देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. प्लस सनरूफ जर पाहिला तर गाडीमध्ये पॅनारॉमिक सनरूफ देण्यात आलेला नाही आहे. छोटा सनरूफ आहे, बट सनरूफ तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातो. बाकी फ्रंटने जर पाहिलं ना तर असं काय तुम्हाला जे लँड क्रुझरचं जे डॅशबोर्ड आहे हा पाहायला भेटतो. इंजिन पुश स्टार्ट स्टॉप बटन जर पाहिलं तर ते इथे देण्यात आले. स्क्रीन जर पाहिली, जबरदस्त स्क्रीन आहे. आय थिंक ही जवळपास 12 इंचेसची असू शकते. त्यानंतर खालच्या साईडला जर आपण आलो इथे देखील मल्टिपल बटन्स तुम्हाला देण्यात आलेले, जे की तुम्ही भरपूर असे कंट्रोल जे आहे ते करू शकता. 10 स्पीडचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. स्टेअरिंग व्हील जर पाहिलं असं काही डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतं, जे की कंट्रोल आहे, भरपूर कंट्रोल देण्यात आलेले आहेत. आणि ॲटोएक्स पाहिजे, त्यामुळे मला काय तुम्हाला जास्त याच्याबद्दल एक्सप्लेन नाही करताना, पण जबरदस्त गाडी आहे. आणि मला देखील वाटलं की तुमच्यापर्यंत ही शेअर करावी. पण क्लस्टर जर पाहिलं ना तर RPM मीटर आहे, स्पीडोमीटर तुम्ही इथे पाहू शकता. मध्ये एक स्क्रीन देखील देण्यात आलेली आहे. सो मल्टिपल इन्फॉर्मेशन तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. सो फ्रंटने जर पाहिलं ना असं काय तुम्हाला लँड क्रुझर LC 300 जे डिझाईन आहे याच्यामध्ये पाहायला भेटतं. आणि मागच्या साईडने जर आपण आलो तर जो रिअर प्रोफाईल आहे हा असं काय तुम्हाला लँड क्रुझरचा पाहायला भेटतो. आणि वाईड आहे. टेललॅम्पचं जर डिझाईन पाहिलं ना हे देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. जबरदस्त आहे. ZX बॅजिंग आहे. 4x4 मध्ये आहे गाडी. सो वरती जर आपण आलो तर रूफ रेल देखील देण्यात आलेलं आहे. डिफॉगर देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. तर मित्रांनो, या गाडीची जर किंमत पाहिली ना तुम्ही तर जवळपास 2.5 कोटी रुपये भारतामध्ये या गाडीची किंमत आहे. आणि गाडी जबरदस्त आहे, म्हणजे खूप लिमिटेड लोकांकडेच या गाड्या असतात.
तो गाडीचे ओव्हरऑल तुम्ही जर फ्रंटने लुक पाहिला ना, असं काय तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतो. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका, आणि अशाच प्रकारच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या माहितीसाठी सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.